उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेत आहेत आणि वर्षावर ते पोहोचलेले आहेत। मराठा आरक्षणाबद्दल शिंदे आणि फडणवीसांमध्ये ही महत्त्वाची चर्चा होती आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक महत्त्वाची बैठक घेत आहेत। मराठा आरक्षणाबद्दल या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होती आहे। सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नेते, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवार यांना डेंग्यू झाल्यामुळे ते मात्र या बैठकीला आलेले नाहीत, परंतु राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी म्हणून वर्षावर पोहोचलेले आहेत। यावेळेस राज्य सरकारच्या महत्त्वाच्या नेत्यांचीही बैठक होती आहे। वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही बैठक सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शिंदे आणि फडणवीसांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नेमका कशा संदर्भातला निर्णय या बैठकीत घेण्यात येतो हे देखील पाहावं लागेल। मनोज जरांग यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती आणि आता आपण बघतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते वर्षावर पोहोचलेले आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत ते बैठक घेत आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण बघतोय ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण मनोज जरांग यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती आणि त्यानंतर शिंदे फडणवीसांचीही चर्चा होती आहे। नेमकं काय या बैठकीत ठरू शकतं, काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच, आता बैठक सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, म्हणजे तिन्ही जे पक्ष आहेत ते एकत्र बसून या संदर्भात बैठक घेत आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे जो बैठकीतला मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। मराठा आरक्षणात महत्वाची बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर उद्या जी बैठक आणायच सर्व पक्षीय बैठक जी आहे त्या सर्व पक्षीय बैठकीबद्दल आज रणनीती आखली जाणार आहे। कशा प्रकारे सर्व पक्षीय बैठक घेतली पाहिजे आणि मराठा आरक्षण कशा प्रकारे मिळू शकतं आणि ते पण ठोस मिळू शकतं त्याविषयी बैठक असणार आहेत। अनेक सूर निघत आहेत। आज जसं जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे, त्या अनुषंगाने आता या मराठा आरक्षणाला जरंगे पाटील जी मागणी करतात त्या मागणीकडे कसं पाहिलं पाहिजे, यामुळे आज तिन्ही पक्षाचे नेते भेटत आहेत। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे आणि उद्या जी स्पेशल बैठक आहे सर्वपक्षीय त्या संदर्भात आज महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे। बिलकुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विकासाचा ध्यास म्हणजे सिचुएशन।